नावावर बोलत आहे. आज आपण इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेम आहे cos x + 1 / cos 2x - tan 2x is equal to a cos 8x + c. आपल्या याची व्हॅल्यू काढायची. आपण cos 8x ला आपला cos 8x चा फॉर्म्युला आहे 2 cos 2 / 4x cos 2 / 4x खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय होईल तर क्रॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं cos स्क्वेअर 2x - sin स्क्वेअर 2x cos square 2x minus sin square 2x cos of 4x the 2 cos square 4x divided by cos 4x divided by sin 2x into cos 2 the cos cos 4x and what the square cancel then denominator will eliminate that मल्टीप्लाय जिथे होईल 1 बाय 2 2 कॉस 4 एक्स इंटू साईन 4 एक्स हे होईल साईन 8 एक्स त्याचे इंटिग्रेशन 1 बाय 2 साईन 8 एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस 8 एक्स एक्सच्या कोशिने डिवाइड करत असते होईल मायनस 1 बाय 16 cos 8x आता आपले इज इक्वल टू काय दिले a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू a इनटू cos 8x दिले इकडचं cos 8x आणि इकडचं cos 8x कॅन्सल होईल म्हणजे आपलं a इज इक्वल टू मायनस 1 बाय 16